काही शहरी परिसर तर काही ग्रामीण भाग, असे दोन्ही भाग एकत्र होऊन जो विधानसभा मतदारसंघ तयार होतो तोच म्हणजे खडकवासला मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक अग्रगण्य भाग म्हणून ओळख असलेला खडकवासला मतदारसंघ जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे तब्बल 13 वर्ष आपण जर म्हणलं तर हा भाजपकडे आहे. सध्याचे विद्यमान खासदार जरी तिथल्या सुप्रिया सुळे असल्या तरीसुद्धा तिथे आमदार म्हणून भीमराव तापकीर यांचीच चलती आहे. 2011 जे जेव्हापासून पोटनिवडणूक जेव्हा जाहीर झाली त्याच वेळेला खरं तर भीमराव तापकीर हे निवडून आले. त्यानंतर 2014 असेल, 2019 असेल, अशी सलग 3 वेळेला हॅट्रिक मारून भीमराव तापकीर हे त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. सध्या आपण जर त्या भागातली परिस्थिती जर बघितली तर 2011 मनसेचे फायरब्रँड नेते रमेश वांजे जेव्हा होते त्यांचं त्यानंतर निधन झालं आणि त्यानंतर तिथे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भीमराव तापकीर विजयी झाले. 2014 राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच तेव्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना दिलीप बराटे हे तिथं उमेदवार होते आणि त्यांचा पराभवसुद्धा भीमराव तापकीर यांनीच केला होता. 2019 सचिन दोडके हे दिलीप बराटेंच्या नंतरचे उमेदवार ज्यांना स्वतः शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्या भरघोस पाठिंब्यामुळे तिथे उमेदवारी दिली होती, पण तिथेसुद्धा अवघे 2500 मतांनी सचिन दोडके यांचा पराभव होऊन भीमराव तापकीर जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा 2019 बाजी मारली होती. आता यंदाचं चित्र काय आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण विद्यमान आमदार भीमराव तापकीर जे आहेत त्यांनी देखील आता तयारी त्यांची जरी सुरू केलेली असली तरी महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले अनेक जण त्या ठिकाणाहून इच्छुक असल्याच्या चर्चा म्हणजे ज्यामध्ये रुपाली चाकणकर असतील, विकास दांगट असतील, असे अनेक नावं जे होते ते राजकीय वर्तुळात त्यांच्या याच मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का अशी चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर महाविकास आघाडीचा विचार केला तर हा संपूर्ण पट्टा जो आहे तो सचिन दोडके यांच्या अखेरीत येणारा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा पक्ष जो आहे तो सचिन दोडकेंना उमेदवारी देतं का यंदासुद्धा महायुतीमध्ये भीमराव तापकीर यांनी हेच बाजी मारतात हे येणारा काळच ठरवेल. सचिन दोडके म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी किंवा म्हणा त्याला नेता, हा जरी खडकवासला मतदारसंघातून तयारी करत असला तरी दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमधले उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतून आता वसंत मोरे, खरं तर हे तेच वसंत मोरे आहेत ज्यांनी पुणे लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल या दोन्ही मतदारसंघातून लढायचं का नाही लढायचं का नाही असं ठरवत ठरवत खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळेंना आपण शह देऊ असा विचार केला होता. मात्र अखेर त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीला ते उभे सुद्धा राहिले. मात्र अतिशय कमी मता पडल्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना जय महाराष्ट्र करत, मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची साथ दिली. आता वसंत मोरे हे खरं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना भेटून आलेले आहेत आणि त्यांनी देखील खडकवासला मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली. मात्र आता आघाडीमधला हा तिढा जर असा असेल तर नेमकं उद्धव ठाकरे शरद पवार याच खडकवासला मतदारसंघाच्या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.